आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा अभियानाचे एकूण स्वरूप निश्चित केल्यानंतर गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला हे अभियान सुरू करण्यात आलं. ही योजना राज्यातील 192 पंचायतींपर्यंत पोहोचून भाजीपाला, फळे, दूध, चारा अशा अनेक बाबतीत गावे आणि पर्यायानं राज्य स्वयंपूर्ण होईल यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न राहील असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितलं. टुरिझम सीझन चालू असताना आमच्या डायरेक्टर व्हेटरनरीकडे उलयतालो, 1.5 लाख तांतयां ही आमची डेली रिक्वायरमेंट आसा, कितलेशेच किलो चिकन ही आमची डेली रिक्वायरमेंट आसा. हे आमी करूंक शकना काय कितें? हे आमच्या गांवांतल्या लोकांकडे तितकी ताकद ना काय कितें? आसा, तांकां मोटिवेशन करपाची गरज आसा. आमचो लोकल जो मनीस तयार करता ताज्या खातीर आमी सोदपाची गरज आसा आनी म्हाका दिसता तें आमी सोदपाक जाय. आमी एके वटेंतल्यान म्हणटा की ग्रह उद्योग जे आसा हे आमी सुरू करपाक जाय आनी त्या ग्रह उद्योगा खातीर गोंय सरकारच्यो येवजण्यो आसतल्यो किंवां केंद्र सरकारच्यो येवजण्यो आसतल्यो. आयज फूड प्रोसेसींग बाबतींतले आसत जाल्यार केंद्र सरकारा कडेन जायत्यो येवजण्यो आसा, बट त्यो सगळ्या लोकां पर्यंत पावना. आनी त्यो सगळ्या लोकां पर्यंत पावपा खातीर म्हाका दिसता कोणी तरी इनिशिएटिव्स घेवपाची गरज आसा. ती इनिशिएटिव्स आमचे पंच सरपंच ज्या पद्दतीन हिरिरीन फाटले 6 महिने जर कोविडा खातीर वावरूं शकता आसत जाल्यार तेच गांवांय खातीर काम करपाक शकता. आनी हें तुमकां सगळ्या जाणांक दाखोवन दिवपा खातीर आमी म्हणटा की निश्चीतच आमचे डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशनचे सगळे प्रोफेसर्स, टिचर्स ज्यांच्यांनी ती ग्रामपंचायत ओन केल्या, सुरवातीच्या घडीक हो कार्यक्रम जरी आयज 41 ग्रामपंचायतींनी सुरू जाता बट उरलेल्याय बी ग्रामपंचायत 150 ग्रामपंचायती ज्यो उरता टप्प्याटप्प्यान फुडल्या म्हयन्या 1.5 म्हयन्या भितर म्हणजे त्याय ग्रामपंचायतींनी आमचे डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशनचे टिचर्स ना जाल्यार आमचे गव्हर्मेंट ऑफिसर्स हे तुमच्या मदीं तुमच्या ग्रामपंचायतींत येतले हो कन्सेप्ट तुमकांय समजून सांगतले. तुमच्या ग्रामपंचायतीचो जो सर्वे रिपोर्ट केला तो सर्वे रिपोर्ट तुमच्या कडेन दितले, त्या सर्वे रिपोर्टाचेर तुमच्या कडेन डिस्कस करतले, तुमच्या कडेन भासाभास करतले तुज्या पंचायतीन पोटेन्शियल कितें आसा, तुज्या पंचायतीन तुमी कितें करपाक शकता, अश्यो वेगवेगळ्यो गजाली तुमच्या कडेन डिस्कस केल्यो वयतल्यो. आनी तेज्याच खातीर तुमी इनिशिएटिव्स घेवन तुमी आयडेंटिफाय करचें पडटलें म्हाज्या पंचायतीचें पोटेन्शियल कितें, तर हांव बऱ्या रितीन भात तयार करपाक शकता, हांव बऱ्या रितीन वेजिटेबल तयार करपाक शकता, हांव मोठ्या प्रमाणांत चिकन तयार करपाक शकता जें आज इम्पोर्ट करता. आमची कॅपेसिटी आसा, आमकां जाय तितके तरी आमी तयार करपाक शकतले. हें म्हाका दिसता ही एक बरी संद आसा गोंयकारांच्या मदीं आनी ती फक्त पंचायतीच न्ही तर नगरपालिकेच्या क्षेत्रांत सुद्दां जेन्ना फुडल्या सेकेंड स्टेपींतल्यान आमी हो कार्यक्रम सुरू करता निश्चीतच आमी दोनूय कडेन हो खूब मोठ्या प्रमाणांत इनिशिएटिव्स घेवन हो कार्यक्रम करपाक शकतले. हांव एक वरद सामंत, एक युवा शेतकार गोयचो, जी आमच्या मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीन जी एक योजना हाडलेली आसा आत्मनिर्भर भारत, त्या योजने अंतर्गत आमी म्हणजे आमचे आत्मनिर्भर गोंया खातीर जाल्यार सद्याक मेन आत्मनिर्भर आनी स्वयंपूर्ण जावची जाल्यार ती एग्रीकल्चर सॅक्टर. समज एग्रीकल्चर सॅक्टर स्वयंपूर्ण म्हणजे आमची गोंयानूच जी आमची भाजी पिकता ती समज गोंयकारांक पावपाक लागली जाल्यार आमी गोंयकार हे स्वयंपूर्ण जाले, म्हणजे हेल्थ वायज तरी स्वयंपूर्ण जातले, हेतून कांयच दुबाव ना. राज्याचे भाजयेचेर अवलंबून रावचें पडटा, तर आमकां एग्रीकल्चरा खातीर शेतकऱ्यांक 1-2 वर्सांक स्वयंपूर्ण जावपाक शकता. जर जशी भेंडे सारकी भाजी जी गोंयांत पिकता तिका टेस्ट बरी आसता आनी ही आमी 12 महिने भाजी पिकोवंक शकता, आमी ट्रायल केल्ली आसा आनी पिकयता. तर हेजे खातीर थोडी आमच्या गव्हर्मेंटाचो आमकां फूल सपोर्ट आसा आनी तेजे खातीर आमी जवळ जवळ आतां 4-5 तरांची भाजी हॉर्टिकल्चराक घालता आनी हॉर्टिकल्चराक लागून आमी आज ह्या हेजेर पावल्या. तर आमकां दिसता की गोंयांत अशी अर्दी तरी भाजी 1 वर्स भितर गोंयांत जाय ती अर्दी भाजी शेतकरी पिकोवंक शकता. नमस्कार, आत्मनिर्भर भारत हांच्या अंतर्गत स्वयंपूर्ण गोंय ही येवजण आमच्या गोंयांत लॉन्च जाता. गोंयांत एक इकॉनॉमीक रिवायवल प्लॅनाची गरज आशिल्ली. आमचे डॉक्टर प्रमोदजी सावंत, आमचे गोंयचे मुख्यमंत्री हांच्या हस्ते ती गरज फाल्यां पूर्ण जाता.
खरीच खोस भोगता कारण आमी पळयतले आमच्या गोयांत तशेंच देशांत जेन्ना आर्थिक संकट आयले कोविड सारकेली महामारी आयली तातूंतल्यान आमकां आर्थिक संकटांतल्यान वचचें पडलें आनी त्याच संकटाक मात दिवपा खातीर कितलेशेच गांवांतले लोक बायलांनी आमच्या युवांनी कितलेशेच जाणांनी एक आत्मनिर्भर जावपाचो प्रयत्न केलो वेगळ्यावेगळ्या क्षेत्रांतल्यान कोणी शेती केली कोणे फळां विकली कोणे भाजी विकली कोणे नुस्तें विकलें तर वेगळ्यावेगळ्या तरेंतल्यान आयज आपले फुडें सरले आनी ह्याकाच एक सपोर्ट दिवपा खातीर जेंची स्कील आसतली जेंची एक कला आसतली त्या कलेक स्पेशल ट्रेनिंग म्हणा आमचे ईडीसीचे लोन आसतले वेगळेवेगळे फॅसिलिटीज आसतले गोंयांत कितलेशेच आमचे गोंय हे एक हायस्ट सबसिडी खातीर आमचे जाणले जाता कितलेशेच क्षेत्रांनी आमकां सबसिडी मेळटात आनी बरे पैकी सबसिडी मेळटा सो ह्या सगळ्या हेजो आमकां सपोर्टाचो एक लाभ आमकां प्रत्येकाक एक लाभ मेळटलो ह्या एक्शन प्लॅनांतल्यान मागता प्रत्येका लागी हेंच्यांनी ताजो सपोर्ट घेवचो आनी गोंय आत्मनिर्भर तशेंच स्वावलंब गोंय करपा खातीर प्रयत्न सुरू दवरचे सो होम एवरीबडी वील स्टार्ट विथ द एक्टिविटीज एट द अर्लियस्ट एन्ड डेव्हलप आवर गोवा इन अ मास वे थँक्यू तर ही जी इनिशिएटिव्ह आमच्या सरकारान घेतला ते हांव तिंका देव बरें करून म्हणटा की तिंच्यांनी ह्या बारीक लोकांचे चिंतून आनी तिंचो वेवसाय व्हडल्या पर्यंत व्हरचो असो तिंच्यांनी जो इनिशिएटिव्ह घेतला त्या खातीर तिंचे चलन चड देव बरें करून शेतकारा बाबतीत कितें लागवड करूं शकतात ते आमचे लोकूय ताजो फायदो घेतले म्हाका दिसता हे लोकांनी फायदो घेतले आनी लोकांनी फायदो घेवचो आनी दाखोवन दिवचे की आमी हे खरे शेतकार आमी ही खरी भाजी लागवड करूं शकता खरी आमी फळां जी कितें शेतकार लागवड करूं शकता अश्योच आमच्यो आनी भरपूर स्किमी म्हाका दिसता आमच्या गोवा गव्हर्मेंटान हाडिल्ल्यो आसा हेचो लोकांनी फायदो घेवचो आनी एक दाखोवन दिवचे की आमी खरे शेतकार आनी खरे गोंयकार देव बरें करूं हांव म्हणटा प्रत्येक म्हाजें धाडून आमच्या प्रत्येक वार्ड मुद्द्यांनी धाडूंक जाय आनी आमकां ट्रेनींग पयलीं सगळ्या मेंबरांक सरपंचांक दिवंक जाय आनी आमचे कडसून आमी फुडें सरान ती लोकां पर्यंत पावतले हे एक व्हडलें काम जालें जाल्यार आमचो गांव सुदारतलो आनी ही आतां भाजी आनी कोणतरी स्किमी सांगले पळय ती आमी करूंक शकतले आनी लोकांकूय आमी दाखोवंक शकतले शेतकारांनी पळय कितें काम करता भाजी लावपाक कितें लावपाक तांकांय सबसिडी दिवंक जाय सबसिडी दिल्या तो उमेद घेता काम करपाक नाजाल्यार ते लोक मागीर भाजी येतात तांचे चडू इन्कम आसना म्हणजे करूंक शेतकार पळय तांकां स्किम गेली जाल्यार ते उमेदीन करतले